असं आहे की पी एफ आयवर कारवाई झाली याचा अर्थच असा आहे की मोठ्या प्रमाणात या संदर्भातले पुरावे वेगवेगळे हे एन आय एकडे ए टी एसकडे केंद्र आणि राज्य सरकारकडे उपलब्ध आहेत. यापूर्वीही केरळसारख्या सरकारनेही पी एफ आयवर बंदी टाकण्याची मागणी केलेली आहे आणि मला असं वाटतं की आता इन्व्हेस्टिगेशन चाललं आहे अनेक गोष्टी त्यातनं बाहेर येतील. यांची जी नवीन मोडस ऑपरेंडी होती ज्यातनं आतल्या आत देशामध्ये अस्वस्थता तयार करण्याचं जे षडयंत्र होतं या सगळ्या गोष्टी योग्य वेळी बाहेर येतील. मला कल्पना नाही.